सांगलीत दुसऱ्या दिवशीही मनपा उपायुक्त राहुल रोकडे यांच्या उपस्थितीत जुना बुधगाव रोडवर रविवारी रस्त्यावरील बेवारस वाहने उचलण्याची मोहीम राबवण्यात आली. सांगली, मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिका क्षेत्रात मनपा आयुक्त नितीन कापडणीस यांच्या आदेशाने शनिवारपासून रस्त्यावर पडून असणाऱ्या बेवारस वाहनांवर जप्तीची कारवाई सुरू करण्यात आली आहे. सांगलीत दुसऱ्या दिवशीही मनपा उपायुक्त राहुल रोकडे यांच्या उपस्थितीत जुना बुधगाव रोडवर रविवारी रस्त्यावरील बेवारस वाहने उचलण्याची मोहीम राबवण्यात आली. यामध्ये 3 ट्रक, सांगाडे, बंद रिक्षा अशी 8 वाहने जप्त करण्यात आली. या कारवाईत सहाय्यक आयुक्त सहदेव कावडे, SS खरात, अतिक्रमण अधिकारी दिलीप घोरपडे, स्वच्छता निरीक्षक धनंजय कांबळे, प्रणिल माने, किशोर कांबळे यांच्यासह अतिक्रमण विभागाचे विक्रम घाडगे यांनी सहभाग घेतला. यामध्ये धोबी घाट परिसरातील रस्त्यावर पडून असणारी मोठी वाहने क्रेनच्या सहाय्याने उचलण्यात आली. यावेळी स्थानिक नागरिक आणि गॅरेज चालकांनी आयुक्त नितीन कापडणीस तसेच उपायुक्त राहुल रोकडे यांच्या टीमचे आणि कारवाईचे स्वागत करीत ही मोहीम सातत्याने राबवण्याची सूचना केली. या कारवाईमुळे अनेक व्यावसायिकांनी आपली वाहने स्वतःहून बाजूला करत महापालिका प्रशासनाला सहकार्य केले. दरम्यान मनपा आयुक्त नितीन कापडणीस यांनी दिलेल्या आदेशानुसार मनपा क्षेत्रात बेवारस वाहने जप्त करण्याची कारवाई सुरू आहे. सांगलीत शनिवारी आणि रविवारी बंद राबवण्यात आलेल्या मोहिमेत 24 वाहने मनपाच्या पथकाने जप्त केली आहेत. अजूनही अनेक रस्त्यावर वाहने पडून आहेत, त्यामुळे आता सोमवारपासून ही मोहीम आणखीन तीव्र केली जाणार आहे, असा इशारा मनपा उपायुक्त राहुल रोकडे यांनी दिला. बाईट राहुल रोकडे, मनपा आयुक्त.